क्रमांक 31 मध्ये आपण आहोत करवीनगरात. करवीनगरातल्या शाहू कॉलेजच्या इथे आतमध्ये आल्यानंतर इथे आहे तुम्हाला खानदेशची दाल बट्टी खायला मिळते. आज आहे रविवार, मी आत्ता आलेलो आहे, त्यामुळे आज फक्त दाल बट्टीचीच प्लेट आहे. इथे रविवारी फक्त दाल भाटी स्पेशल असतं, इतर पदार्थ मिळत नाहीत शक्यतो. प्युअर खानदेशी म्हणून तिथल्या मुलांसाठी, त्या भागातल्या लोकांसाठी तो बेस्ट आयटम आहे. आपणही खाऊ शकतो, 60 रुपयाला एकदम बेस्ट आहे. मावा बर्फीला मी वरण पाजलेलं आहे. मावा बर्फीची मी वरण मावा बर्फी केलेली आहे. वरण मावा बर्फी केलेली आहे. आता आपण करतो ही खानदेशी दाल भाजी. काय म्हणतात खात्री खानदेशी. मला पहिले वांग्याची भाजी खायची. वांगी लई मध्ये माहिती असते. इन्ग्रेडियंट असतात ते याच्यामध्ये रिव्ह्यू एकच आहे की इथलं सगळ्यात मेन पेटंट प्रोडक्ट म्हणजे वांगं भरे. वांग्याचं भरे पेटंट प्रोडक्ट डायरेक्ट. डायरेक्ट पेटंट प्रोडक्ट. आणि खिचडीने तेवढंच नाही. खिचडीमध्ये काय वेगळं आहे? इतर ठिकाणी काय मिळत नाही, काय विषय? इतर ठिकाणचे जे आहे त्याला राईस वापरतात मेन म्हणजे, आणि त्याच्यामध्ये जे कंटेंट वापरतात त्यामध्ये दोन व्हरायटी आहेत. म्हणजे खानदेशी वेगळी आणि मिरची वेगळी. हा हा हा. असे भरपूर व्हरायटी आहे. तुमचं आवडीचं कुठलं, खानदेशी का मिरची? नाही, माझं मिरची आहे. बरं. वांग्याचं भरे. बस तुमचं काय फेवरेट आहे? बस तेच वांग्याचं भरीत आणि ही खिचडी. वांग्याची काय ते सांगतो. जे खानदेशी भाग आहे त्याच्यात मिरची मसाला म्हणून, म्हणजे तिखटपणा जे जाणवते आपल्या विदर्भाचा त्याच्यातून जाणवते. बरोबर. आणि आपलं भरीत जे आपल्या घरच्या सारखी त्याच्यातून फिलिंग येते. आणि आपली बाजरीची ज्वारीची भाकर. जसं आपल्याला रोज जेवतो कधीतरी. रोज रोज जायला माहितच आहे ना, रोज जेवतो. पैसे जर कधी झाले नाही ते म्हणतात उद्या. आता तुम्ही रोज येतोय म्हणजे काय अडचण नाही. हिस्साची सगळ्यात मोठी गोष्ट आहे ना. त्यांचं जे USP आहे किंवा त्यासाठी ते ओळखले जातात ते म्हणजे वांग्याचं भरीत आणि भाकरी. ती खायला मी आज आलेलो आहे खास. यामध्ये ते अख्खं वांग भाजतात आणि ते भाजल्यानंतर जसं ते एकदम स्मॅश करून त्याच्यामध्ये भाजके शेंगदाणे थोडक्यात आपण कूट म्हणूयात त्याला शेंगदाण्याचा, तो करून टाकलेला असतो. आणि सोबतच खानदेशी, अस्सल खानदेशी काळा मसाला हे तिखट मध्ये तर शेंगदाणा आहा. वांग मस्त, वांग्याचं भरीत म्हणजे खतरनाक विषय असतो यांचा. सोबतच ज्वारीची आणि बाजरीची भाकरी मिळते, तेही फक्त 40 रुपयाला. त्यामुळे विद्यार्थी, कामाला जाणारी लोक किंवा माझ्यासारखे खवय्ये आहे ज्यांचं खाऊन खाऊन पोट वाढलं, खिसा कमी झाला आहे, तेही इथं येऊन आपला खिसा वाचवून मस्त पोटभर खाऊ शकतात. भाकरी एकच मिळते पण भाजी तुम्ही परत परत घेऊ शकता म्हणजे वांग्याचं भरीत. तर आता आपण आलो आहोत आणि नॉनव्हेज खाणार नाही असं कसं होईल, म्हणूनच आपण यांचं जे चिकन रस्सा मिळतो यांचा तो आणि भाकरी असं घेतलेलं आहे. 4 ते 5 पीस चिकनचे मिळतात आणि हवा तेवढा रस्सा हवा तेवढ्या वेळेला मिळतो. खूप तर्रेदार रस्सा आहे, अर्थात काळ्या मसाल्याचा आणि तिखटपणाचा त्याला जो छणका आणि त्याचा तिखटपणाचं सौंदर्य आहे ते निर्विवाद आहे. तेल थोडं जास्त वाटतंय पण ते भाकरी चुरल्यानंतर ते न्यूट्रलाइज होऊन जाते. साधारणपणे एका थाळीला तुम्हाला 3 ते 5 पीस मिळतात मोठे मोठे.
चांगलं काही नाही आणि काका परत फेंडले तो थोडी वळ करायची पाचवा तरी घ्यायचा मागून तिथे नाही यायचं म्हणलं तरी खूप आहे खूप तिकड असत मी भाजल्यानंतर एक मसाला आणि मिरची तुम्ही ते नक्की या मिरची वाचता वांग्याचं भरपूर खाल्लंच पाहिजे रविवार असेल काही वेगळं म्हणून पण काल म्हणजे तुम्ही ट्राय करू शकता ती पण छान आहे पण मला विचाराल वांग्याचं म्हणून चिकन मुदा तोपर्यंत तुम्ही या दाल बाटी खा वांग्याचं भरीत खा मी मात्र